ग्रामीण भागात शेत रस्ते आणि मातोश्री पाडंद रस्ते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे रस्ते होत आहेत. हे रस्ते गुणवत्तापूर्ण असावेत. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश रोहियो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आढावा बैठकीत दिलाय. जल भूमी व्यवस्थापन संस्था येथे मराठवाडा विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, विभागाच्या उपसचिव श्रीमती खोपरे यांच्यासह आठही जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी रोहयो तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह उप अभियंता यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री भुमरे हे म्हणाले की मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळवून देण्यासाठी रोहयो अंतर्गत शेतरस्ते व मातोश्री पानंद रस्ते हे उपक्रम हाती घेतले आहेत. विभागातील प्रत्येक जिल्ह्याला ठरवून दिलेल्या इष्टकांप्रमाणे जून अखेरपर्यंत कामे पूर्ण करावीत. शेतीमधून उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेतरस्ते व पानंद रस्ते हे सहाय्यभूत ठरतात. ते वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश रोहयो विभागाच्या अधिकारी यांना दिले. तसेच शेती अंतर्गत येणारे शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे आणि विहिरी यासारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची देखील रोहयोच्या माध्यमातून अंमलबजावणी करावी यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ती मदत व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. वेळेची उपलब्धता कमी असल्याने पावसाळ्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याचे निर्देश मंत्री भुमरे यांनी दिले. गणेश जाधव, AIN न्यूज, औरंगाबाद. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.